गरिबांची सेवा, श्रमिकांचा सन्मान आणि वंचितांना मान ही सरकारची प्राथमिकता असून यासाठी सरकार ठोस पावलं उचलत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशातल्या इंदूर इथं सुशासन दिनानिमित्त आयोजित मजदूरों का हित मजदूरों को समर्पित या कार्यक्रमात पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. इंदूर इथल्या हुकुमचंद गिरणी कामगारांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. देशाच्या समृद्धीत महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी श्रमिक वर्गाला सशक्त बनवण्याचा आपला प्रयत्न आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. न्याय मिलने के दिन के तौर पर याद रखेंगे कि मेरे लिए देश में चार जातियां सबसे बड़ी है. ये मेरी चार जातियां हैं, मेरा गरीब, मेरा युवा, मेरी माताएं बहनें महिलाएं और मेरे किसान भाई बहन. मध्य प्रदेश की सरकार ने गरीबों का जीवन बदलने के लिए महत्वपूर्ण कदम उठाए हैं. गरीबों की सेवा, श्रमिकों का सम्मान और वंचितों को मान हमारी प्राथमिकता है. हमारा प्रयास है कि देश का श्रमिक सशक्त बने और समृद्ध भारत के निर्माण में अपना महत्वपूर्ण योगदान दे. गरीब, युवा, महिला आणि शेतकरी हे आपल्यासाठी महत्वपूर्ण असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला. आजचा कार्यक्रम या श्रमिकांचे स्वप्न आणि ध्येयांची परिणिती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी पंतप्रधानांनी 60 मेगावॅटच्या सौर ऊर्जा संयंत्र प्रकल्पाचं देखील भूमिपूजन केलं. या प्रकल्पामुळे दर महिन्याला 4 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांच्या हस्ते हुकुमचंद गिरणीमधल्या कामगारांना 224 कोटी रुपयांचं थकीत मानधनाची राशी प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आली.